आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीच्या आदर्श बालक मंदिरात चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप. सदीच्या समारंभात शिक्षकांनी दिल्या पुढील वाटचालीत शुभेच्छा. शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील आदर्श बालक मंदिरात चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदीच्या समारंभ उत्साहात संपन्न झाला. निरोप समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी चेअरमन सातगोंडा पाटील हे होते. प्रथम प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मॅटेसरी टीचर ट्रेनिंग कोर्सच्या संचालिका सौ नेहा मुरदंडे या होत्या. यांनी मुलांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. आज आदर्श बालक मंदिर कोथळी इथे चौथीच्या मुलांच्या सदीचा समारंभ होता. कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पडला. तसेच त्या पद्धतीने इथले जे राबणारे टीचर वर्ग असू दे, संचालक बॉडीतले मेंबर्स असू दे, खूप सहकार्य करतात एकमेकांसाठी. आणि मुलांना त्यांनी इतकं छान सगळं व्यवस्थित त्यांनी मनापासून बिंबलेलं आहे की छान त्यांनी मुलांना अभ्यासक्रम दिलेला आहे, अभ्यास शिकवलेला आहे. त्यांची एक समाजामध्ये कसं वावायचं किंवा कसं त्यांनी एकमेकांना पुढं जायचं हा सगळं पद्धत एकमेकांनी छान पद्धतीनं त्यांनी शिकवलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा मलाही त्यांनी इथं बोलवलं, सन्मान केला. त्याच्याबद्दल ते आदर्श शाळा बालकमंदिर कोथळी यांना मी खूप खूप आभारी आहे. निरोप घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया भावनिक शब्दात व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित पालकांसह शिक्षकांचेही डोळे भरून आले. पाहूया काय म्हणतात हे विद्यार्थी. कार्यक्रमात शेवटी निरोप घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली. जीवनाच्या आरंभीचे प्राथमिक शिक्षण घेऊन जीवनाला आकार देण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंदिराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवणाऱ्या इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांच्या या निरोप समारंभावेळी संस्थेचे चेअरमन आतगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन भीमगोंडा बोरगावे, बापू सोईंगळे, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एस बोरगावे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका व्ही व्ही कुलकर्णी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका ए डी पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, शाळा व्यवस्थापनेचे सर्व सदस्य, पालक व शिक्षक यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोथळीहून अभय बाळकुंजे. मी सौ सुनीता बाळासाहेब मगदुम, माझी मुलगी प्रज्ञा बाळासाहेब मगदुम या आदर्श बालक मंदिर मध्ये गेली 4 वर्ष अध्ययन करीत आहे. लहान गटात जेव्हा ती उत्तीर्ण झाली तेव्हा मला असा प्रश्न पडला की नंतर पुढचे शिक्षण कुठे घ्यायचं. पण आदर्श शिक्षण संस्थेला एक फांदी फुटली, या वटवृक्षाला एक फांदी फुटली आणि माझे सर्व प्रश्न सुटले. मी प्रथम वर्गाला या आदर्श बालक मंदिरमध्ये प्रवेश घेतला आणि माझ्या मुलीची प्रगती भरपूर छान आहे आणि माझ्या मुलीचे शिक्षकसुद्धा अगदी कळकळीने शिकवतात, त्यांना खूप प्रेम देतात. माझ्या मुलीची आणि इतर मुलांचीही प्रगती खूप छान आहे या शाळेत आल्यापासून. ही शाळा खूप छान आहे आणि इथून पुढे सुद्धा मुलं असंच प्रगती करतील. BDS ITS या मुलांनी खूप छान नंबर काढलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा असंच मुलांनी. या शाळेपासून दूर जाताना प्रेमाचा हा निरोप आता आले आठवणीने भरून. शिक्षकांचे प्रेमाचे आले मन आणि डोळे गेले अश्रूंनी भरून. धन्यवाद.